तर इकडे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कर्जमाफीच्या रकमेचं नेमकं झालंय तरी काय, विशेषतः मुख्यमंत्री आणि नितीन गडकरींचा जिल्हा अशी नागपूरची ओळख आहे, काय झालंय पाहूयात. हे आहेत प्रमोद गमी. मोठा गाजावाजा करून 18 ऑक्टोबरला राज्याची राजधानी मुंबई येथे झालेल्या प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात नागपूरच्या प्रमोद गमे या शेतकऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र मिळालं होतं. अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईला झालेल्या या कार्यक्रमाच्या नंतर लगेचच आपल्या खात्यात पैसे जमा होतील असा विश्वास प्रमोद गमे यांना होता. पण दिवाळी लोटून दुसरा आठवडा संपायला असतानाही त्यांच्या खात्यात मात्र अद्याप एकही पैसा जमा झालेला नाही. ही व्यथा केवळ प्रमोद गमेंचीच नाही तर प्रमोदप्रमाणे अनेक शेतकऱ्यांची आहे. जरी माझ्या वडिलाच्या खात्यामध्ये ते कर्जमुक्तीचे पैसे जमा झाले नाही पण निश्चितच अशी आशा आहे सरकारकडून मुख्यमंत्र्यांकडून की येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये माझ्या वडिलाच्या खात्यामध्ये ते कर्जाची रक्कम येईल, 100% विश्वास आहे. माझ्यावर 1,10,000 कर्ज होतं आणि बँकेकडून मी मला तिथं कार्यक्रम झाला नागपूरला तिथं प्रमाणपत्र मिळालं पण मी बँकेत गेलो 2 दिवसापहिले तर तिथं अजून खात्यामध्ये पैसे जमा व्हायचे आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजच पैसे जमा होणार असल्याची घोषणा राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी केली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया पुढच्या सोमवारी होण्याची शक्यता जास्त आहे. 2-3 दिवसात होण्याची शक्यता आहे. आम्हाला जे निर्देश बँकेकडून भेटेल आमचे हेड कंट्रोलिंग ऑफिस त्याप्रमाणे करता येईल. आणि DCCचा इश्यू वेगळा आहे, त्यांच्याकडे ते डिस्ट्रिक्ट लेवलवर त्यांचे असतात आणि त्याप्रमाणे त्यांना करता येईल, ते लवकर होईल त्यांचं. नागपूर जिल्ह्यात सुमारे 1,11,000 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं आणि कर्जमाफीची रक्कम ही 835 कोटींची आहे. कर्जमाफीची रक्कम आपल्या खात्यात जमा होण्याची वाट राज्यातील शेतकरी चातकाप्रमाणे पाहत आहेत. कर्जमाफीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असली तरीही जोवर 7-12 कोरा होत नाही तोवर शेतकऱ्यांची तगमग काही थांबणार नाही हे स्पष्टच आहे. अखिलेश शळवे, झी मीडिया, नागपूर.